मी राजू दिंडोरे, लोकशासन पार्टीचा जिल्हा अध्यक्ष. माझे आदरणीय नेते न्यायमूर्ती बी जी कोळशे पाटील, माझा नेता ना जातीचा ना धर्माचा, माझा नेता फक्त न्याय देणार, या विषयाबद्दल मला बोलायचं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये लसीकरण संदर्भामध्ये माननीय कलेक्टर साहेब आदेश काढला आहे. त्या आदेशामध्ये काय लिहिलं की इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकानं लसीकरण कंपल्सरी घ्यायची अथवा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, हे त्यांनी बोललेलं आहे. मग आमचं काय म्हणायचं आहे, सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट पास केलेलं आहे, त्या जजमेंटमध्ये काय सांगितलं जातं की लसीकरण संदर्भामध्ये तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, विकू करता येणार नाही. तर आम्हाला म्हणायचं आहे की कलेक्टर साहेबांना, तुम्हाला लोकशाही मान्य नाही का? सुप्रीम कोर्टाला तुम्ही आव्हान करता का? तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही पायमळ नाही करताय. ह्यासाठी मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही वॅक्सिनसाठी जबरदस्ती पायमंदी करू शकत नाही, त्यासाठी कलम या ह्या अनुसार तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, आणि ती वेळ आमच्यावर आणू नका. कारण काय माहिती का, तुम्ही काढलेला आदेश, त्या आदेशाची आम्ही कॉपी मिळवू आणि हायकोर्टामध्ये जाऊ की संबंधित अधिकाऱ्यांवर ही कसे आदेश काढतात, ह्यांना जरा आपण निदर्शनास आणून द्यावं की असे कायदे आदेश काढू नये की लोकांच्या जनतेचं हिताचा प्रश्न आहे. तर एवढं ह्यांचं प्रादुर्भाव असेल तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी लोक आज एसटीचे कर्मचारी उपोषण करतात, आत्महत्या करतात, तिथं तुमचं सतर्क दिसत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे शेतकरी आहेत, जे शेतकरी आज आत्महत्या केली, ते कर्जमाफी केला जात नाही आहे. त्यांना तुम्ही काय सांगितलं, हिंदू सांगितलं, मुस्लिम सांगितलं, राम दाखवलं, रावण दाखवलं, शिवाजी महाराज दाखवली, अफजल खानं दाखवली, मग आता ते हिंदू नाहीत का? हिंदूच आहेत ना, आता हिंदूच आत्महत्या करतो. मग आता वरिष्ठांनी यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम आपण करावं ही अपेक्षित आहे. नाही तर काय होतं माहिती काय, इलेक्शन आलं, आले शिवाजी महाराज तलवार घेऊन, आले अफजल खान बाहेर, असं नका करू. हे राजकारणाकरता वेळ नाही आहे. जे लोक लोकशाहीमध्ये आत्महत्या करत असतील तर ह्याचा अर्थ काय समजायचा आम्ही? लोकशाहीमध्ये ही अधिकारी कोण आहेत? जनतेचे नौकर आहेत. हे नौकरनं विसर पडलेलं आहे. त्यासाठी मी सर्वांना सांगतो, माझा स्वभाव जरा फटकळ आहे, तरी लोकांनी समजून घ्यावं. आपण एकत्रित आल्याशिवाय हे लोकांना न्याय मिळणार नाही. आणि इथं जी प्रशासनामध्ये जी अधिकारी वर्ग न्याय दिलं जातं, कोणी पण असेल, तो प्रांत असेल, तहसीलदार असेल, तलाठे असेल, कोतवाल असेल, ही लोकांची न्याय देण्याची प्रक्रिया फक्त पैशाच्या जोरावर असतो. जो पैसा दिला तो निकाल त्याच्या बाजूने, जो पैसा नाही दिला कायदा सांगून त्याच्या विरोधात निकाल. इथला निकाल कुठल्याही कायद्याला धरून नसतो, ह्यांचा निकाल कायदा सोडून असतो. माझं एवढं कागद पुरावे दिले देखील तर ही लोक विरोधात निकाल देत असतील, तर आपण अशा लोकांवर चांगली कारवाई केली अपेक्षित आहे. कारण काय माहिती का, आपण जो तक्रारी दाखल करतो, तक्रार दाखल केल्यानंतर ही लोक तर आपल्या विरोधात निकाल देतात. एक म्हण ना आपण काय म्हणतो, ते आडमूट माणूस पहिले जिंकतो, सत्य हे नंतर जिंकतो. पण सत्य मिळेपर्यंत सर्वसामान्य जनतेला तेवढा त्रास होतो, त्यांना ब्युटीच धरावं लागतं. म्हणून माझं म्हणणं आहे, सर्व एकत्रित या, जात आणि धर्म विसारा. हे जात, हे धर्म, हे फक्त तुमच्या डोक्यातले जुमले आहेत, ह्याच्या पलीकडं काही नाही. जसं मोदीनं सांगितलं ना, 15 लाख तुम्हाला देतो जुमले, हा बी डोक्यातलाच जुमला आहे, ह्याच्या पलीकडं काही नाही आहे.